नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे सपना होमस्कूलिंग या चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझी वसुंधरा अभियान या विषयावरती आपण आज एक निबंध पाहत आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। वसुंधरा ही आपली माता आहे, विविध झाडांनी हिरवळ नटलेली आहे। वसुंधरा म्हणजेच पृथ्वी, धरणी, सृष्टी अशी नावे आपण वसुंधरास दिलेली आहेत। या हिरवळीने नटलेल्या वसुंधरेत आपण राहतो, वास्तव्य करतो। या वसुंधरेवर आपल्या आवश्यकतेच्या वस्तू आहेत। वसुंधरेवर प्रत्येक जीव अवलंबून आहे। मानवी, प्राणी, वनस्पती हा प्रत्येक सजीव आपल्या वसुंधरेची आराधना करायचा। परंतु सध्याच्या काळात या संपत्तीचा, या वसुंधरेचा गैरवापर करत आहे। वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण अशा अनेक समस्या मानवानेच उभ्या केल्या आहेत आणि त्याचे परिणामही वसुंधरा व मानव झेलत आहेत। आता या समस्यांचे निकालन करण्यासाठी सरकारने 22 एप्रिल या दिवशी माझी वसुंधरा अभियान साजरा करण्यास सांगितले। जागोजागी वसुंधरा अभियान चालवले गेले आणि त्यामुळे सध्या अभियान चालवते गेल्याने वसुंधरेमध्ये पुन्हा जुने वातावरण निर्माण तयार करण्यासाठी सरकारने ई बस म्हणजे इलेक्ट्रिक बस चालू केल्या। त्याच्यासोबतच ई बाईक व सोबत ई बायसिकल निर्माण केले आहेत। जल प्रदूषण कमी करण्यासाठी मानवाने पाण्यात कचरे टाकणे बंद केले पाहिजे। आपले नदी नाले स्वच्छ झाले तर पाण्याच्या टंचाईची समस्या देखील कमी होईल। तसेच लोक सध्या बुलेट प्रेमी झाले आहेत व बुलेट विकत घेत आहेत। गाडीचे म्हणजेच बुलेटचे सायलेन्सर बदलून मोकळे सायलेन्सर लावतात। सायलेन्सरचे जे काम आहे ते काम मोकळा सायलेन्सर करत नाही, त्यामुळे त्या मोकळ्या सायलेन्सर मधून खूप मोठा आवाज येतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते। उदाहरण म्हणून तळेगाव दाभाड येथील नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 6 समोर जो हायवे आहे तिथे दररोज मोकळ्या सायलेन्सरच्या गाड्या जात असतात। त्यांच्यावर सुद्धा आपल्याला अभियानातून लोकांची समजूत काढली पाहिजे। जसे दरवर्षी झाडे लावा किंवा पाणी वाचवा असा संदेश देतो, तसेच या वायू प्रदूषणाला कमी करण्यासाठी देखील आपण अभियानात बुलेट किंवा अन्य गाडीचं सायलेन्सर मोकळं करू नका अशा घोषणा दिल्या पाहिजेत। आपण या अभियानात राबवले पाहिजे मला असे वाटते, जेणेकरून आमच्या शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही। जर हे अभियान पूर्णतः अशाच पद्धतीने राबवले गेले तर आपली वसुंधरा खरंच हिरवळीने व स्वच्छतेने नटलेली दिसेल। तर या अभियानाची सुरुवात आम्ही आमच्या घर व शाळेपासून सुरुवात करतो व तसेच वसुंधरा स्वच्छ व सुंदर करण्यास हातभार लावतो। धन्यवाद।